देशात दोन हजार चौदापासून स्वच्छ भारत अभियानाचे कार्य सुरू झाले सार्वजनिक ठिकाणी व कार्यालय स्वच्छ करतानाच आपल्या आसपास असलेली ऐतिहासिक वारसा स्थळे यांना अस्वच्छतेच्या वातावरणातून मुक्त करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी एकत्रित शक्ती पणाला लावली चंद्रपुरात इकोप्रो या स्थानिक युवक संघटनेच्या माध्यमातून गोंड राज्यांचा पुरातन ऐतिहासिक किल्ला असलेल्या चंद्रपूरच्या किल्ल्याचे स्वच्छता अभियान प्रारंभ करण्यात आले काही थोड्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सुरू झालेले हे अभियान दिवसात प्रवेशल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात या युवकांच्या कार्याचा गौरवपर उल्लेख केला या उल्लेखानंतर चंद्रपूरच नव्हे तर राज्य व देशाला या मूलभूत कामाची ओळख पटली चंद्रपूर जिल्ह्यात गोंडकालीन ऐतिहासिक स्मारकांची मोठी संख्या आहे त्यामुळे स्वच्छतेचा हाच प्रयोग ऐतिहासिक वारसा स्थळाच्या ठिकाणी राबविण्याचे मोठे आव्हान संघटनेपुढे होते मात्र आधी दोनशे दिवस व नंतर सतत श्रमदान करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक हजार दिवस व त्याहून पुढील काळ हे कार्य अविरत सुरू ठेवले आहे हो यामुळे या, या भागातील पर्यटनात वाढ झाली असून आपला स्थानिक बळकट इतिहास समजून घेण्यास मदत झाली आहे पंतप्रधानांनी इकोप्रो संघटनेच्या कामाचा उल्लेख केल्यानंतर या ठिकाणी हेरिटेज वॉकला देखील सुरुवात करण्यात आली ज्यायोगे हा संपूर्ण अकरा किलोमीटर परिक्रमा असलेला किल्ला सहजपणे बघणे व त्यातून प्रेरणा घेणे सहज शक्य झाले आहे समाजाने आधी हा स्वच्छतेचा पुढाकार दुर्लक्षित केला मात्र गरज पटल्यावर लोकांनी स्वतःहून या कार्यात सहभाग दिला देशाच्या पुरातत्व खात्याने तर इकोप्रो संघटनेला एकूण एकवीस स्मारके देखरेखीसाठी ताब्यात घेत दिली हा देशातील अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग ठरला यावरच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या गडकिल्ल्याची दुरावस्था बघता जागृती करण्यासाठी आपला वारसा आपणच जपूया असा संदेश देत इकोप्रो कार्यकर्त्यांनी एक बाईक यात्रा काढली तिला भरभक्कम प्रतिसाद मिळालाय नागरिकांनी देखील या संपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यक्रमात या संपूर्ण युवक संघटनेच्या कार्याला उल्लेख करत एका पद्धतीने कार्याला पुढे नेण्यासाठी ने प्रेरणा दिल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे उपजत असलेली शक्ती पंतप्रधानांच्या उल्लेखांनी शतगुणित झाल्याचेही नागरिक सांगतात शहर हे ऐतिहासिक गोंडकालीन शहर आहे चंद्रपूर आणि लगतच्या भूप्रदेशावर येथील शासक गोंड राजांनी जवळपास साडेपाचशे वर्ष राज्य केलेले आहे या प्रदेशात त्यांनी आपल्या खानाखुना येथील गडकिल्ले मंदिरे समाधीच्या स्वरूपात ठेवलेला आहे देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झालेली होती आणि या अभियानाअंतर्गत आपलं घर परिसर कार्यालय यांची स्वच्छता करण्यात येत होती परंतु स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छतेचा आरोग्याशी कसा संबंध आहे स्वच्छता फक्त घर परिसराचीच नाही तर आपल्याकडे अनेक अशा वास्तू आहेत ऐतिहासिक धरोहर आहे त्यांचीसुद्धा स्वच्छता होणं गरज गरजेची होती जेव्हा आम्ही चंद्रपूरचा जो ऐतिहासिक किल्ला बघतो आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणात तिथं कचरा डेब्रीज जे आहे ते मोठ्या प्रमाणात फेकत आहे हे जे चित्र होतं तर आम्ही विचार केला की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपण जर आपल्या शहरातील जो ऐतिहासिक किल्ला आहे किल्ला परकोट आहे जो जवळपास अकरा किलोमीटर लांबीचा आहे या ठिकाणी जर स्वच्छता करू शकलो तर येत्या काळामध्ये आपण स्वच्छ भारत अभियानाला एक चांगलं उदाहरणही देऊ शकतो सोबतच स्वच्छतेमध्ये आपण आपल्या परिसरातील जे काही ऐतिहासिक स्थळं आहेत त्याची जर स्वच्छता झाली तर त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकते आणि आपला जो स्थानिक इतिहास आहे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात माहिती होऊ शकते या अनुषंगाने एक मार्च दोन हजार सतराला या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती इकोब्र संस्थेचे कार्यकर्ते आणि यांनी रोज सकाळी सहा ते नऊ या श्रमदानातून सुरुवात केली रोज निरंतर सकाळच्या वेळेस आपला फावला वेळ जो होता या श्रमदानासाठी यांनी दिला आणि यातून हे अभियान सुरू झालं आणि जवळपास दोनशे दोनशे दिवस झालेले असताना या अभियानाची दल दखल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात घेतला आणि यामुळे आमचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि आम्हाला प्रोत्साहनसुद्धा मिळालं कारण की मन की बातमध्ये उल्लेख झाल्यानंतर अनेक यंत्रणांचं प्रशासकीय यंत्रणा असेल सामाजिक संघटना असेल आणि चंद्रपूरकर नागरिकांचा पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आणि या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात लोकसहभागसुद्धा मिळू लागला आणि यातूनच हा अभियान पुढे एक दिवस चालू राहिलं आणि या अभियानातून पुढे आपल्याला प्राप्ती ही झाली की ह्या किल्ल्यावरून पर्यटन सुरू झालं इकोप्रोच्या माध्यमाने आम्ही जे हेरिटेज वॉक सुरू केलं तर स्थानिकांना चंद्रपूरचा इतिहास समजता येऊ लागला या किल्ल्यावरून फेरफटका मारता येऊ शकला आणि यासोबतच आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तू अगदी जवळून पाहत त्यांचा इतिहास जाणून घेता आला आता ताडोबाला येणारे पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येत एकंदरीत स्थानिक पर्यटन विकासाला यातून चालना मिळू शकली यात महत्त्वाची जी एक घटना घडली ती म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग हे विभागाकडून बऱ्याचदा नकारात्मक सूर असतो परंतु या ठिकाणी इकोप्रो संस्थेसोबत या विभागाने करार केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत त्यांची जी एकवीस मॉन्युमेंट आहे ती मॉन्युमेंट भारतीय पुरातत्व विभागाने इकोप्रो संस्थेत स्वच्छतेकरिता दत्तक दिलेली आहे हा देशातला कुठल्याही एन जी ओसोबत स्वयंसेवी संस्थेसोबत झालेला पहिला करार होता हा कार्यक्रम इथेच न थांबता यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढत आहे आणि आपला वारसा आपणच जपूया ही एक महत्त्वाची थीम होती जोपर्यंत स्थानिक आपला ऐतिहासिक वारसा असेल नैसर्गिक वारसा असेल त्याच्या संवर्धनासाठी पुढे येणार नाही तोपर्यंत आपण याचं जतन संवर्धन करू शकत नाही अनेकदा आपण आपले मूलभूत अधिकाराची चर्चा करतो सोबतच मूलभूत कर्तव्यसुद्धा आहे आणि हे जे मूलभूत कर्तव्य संविधानाने घालून दिले असताना त्यावेळेस पर्यावरण आपला ऐतिहासिक स्थळं असतील यांचं संवर्धनसुद्धा तिथं अगत्याचं असल्याचं सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने मग आम्ही हा आपला वारसा आपणच जपूया ही एक मोहीम सुरू केलेली होती आणि त्याचा संदेश महाराष्ट्रभर देता यावा म्हणून महाराष्ट्र परिक्रमासुद्धा आयोजन केले आपल्या संस्थेचे पंचवीस कार्यकर्ते ज्या या स्वच्छता अभियानामध्ये निरंतर सहभागी होते यांना घेऊन आपण पूर्ण महाराष्ट्र परिक्रमा करीत या किल्ला स्वच्छता अभियानावर तयार केलेली डॉक्युमेंटरी त्यात मन की बातचा जो उल्लेख होता आणि त्यानंतर लोकांनी स्वीकारलं पर्यटन कसं सुरू झालं हा संदेश घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि यातून अनेकांनी प्रेरणा घेतली आणि आपापल्या भागात आपला नैसर्गिक वारसा असेल ऐतिहासिक वारसा असेल छोटे छोटे समूह युवकांचे ग्रुप्स तयार करून त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे